तेव्हा लाजर घरामध्ये नसायचा येशू आले की लाजर गायब बट फ्रॉम द पण येशूंनी मेलेल्यातून परत केल्यानंतर फर्स्ट टाइम सी ऑल दीज थ्री सिब्लिंग्स टू गायबरला आपण पाहतो की तिन्ही भावंड यशूंच्या भेटीला तिथे हजर असतात द द ऑफ तिथे शिवन कोडी त्याच्या घरी येशू आलेले

उघड्या मुठीने आम्ही आज येशूंना काहीतरी देणार अँड फॉर द फर्स्ट टाइम लाज सॅट नेक्स्ट टू जीज आणि पहिल्यांदा बर का लाजर येशूंच्या शेजारी बसला अँड लाज इज गेव इज टाइम अँड अटेन्शन टू जीज आणि लाजराने येशूंना आपली वेळ आणि आपलं लक्ष दिलं इट वॉज नॉट जस्ट मेरी फक्त मरिया नाही बट लाज वॉज लिस्निंग टू वॉट जीज वॉज स्पीक आता मात्र लाजर सुद्धा येशू काय बोलतायत ते ऐकू लागला एक मराठीत म्हण आहे की मेल्यानंतर स्वर्ग दिसत ते त्याला आता दिसायला लागलं And so Martha served him. The Martha ni Ashunji seva ke Mary was there. Mary apne hazar hoti. And so she lavished an expensive ointment on Jesus' head. Tas saran hata ne ugram ek sugandhi dravya atiche mahag asati na Ashunwar ootla sopardla Ashun. Bible says that ointment, that perfume, was very, very expensive. Adi Bible mandta ki the sugandhi tail atiche atiche mahag hota. Amen. Amen. And in those times, women used to

पण शी फोर्ड इट ऑल ऑन द हेड ऑफ हे संपूर्ण सुगंधी तेल ओतून दिलं गॉड अँड आणि इथे ती आपल्याला एक धडा शिकवती बट द बेस्ट फ्रॉम इच वन ऑफ की आपल्या यशूंना आपल्या प्रत्येकाकडून चांगलंच दिलं गेलं पाहिजे येशूंना आपल्या प्रत्येकाकडनं अतिशय उत्कृष्ट अशाचीच अपेक्षा आहे आणि नो नो ही इज नॉट एक्सपेक्टिंग इट बट वी टू द बेस्ट हॅव्हिमेस्ट यश अपेक्षित ठेवत नाहीत पण आपण अति उत्तम दिलं पाहिजे गॉड धन्यवाद इफ इफ आपल्याला जीवन अनंत काळचं जीवन मोक्ष झाला म्हणतात आपण पण देताना अति उत्तमच यशूंना द्यायला हवं बेस्ट टाइम बेस्ट गिफ्ट आपली चांगली अशी वेळ चांगलं असं दान गिफ्ट भेट बेस्ट स्माइल चांगलं हास्य मरतुकड नाही बेस्ट शाउट ऑफ आमेन आणि आमेन सुद्धा चांगला खणखणी मनापासून हृदयापासून अभी क्या करे सब बोल रहे बोलना पड़ता ऐसा आमेन नहीं मांगता हमको दिल से बोलो आमेन वॉच क्रिकेट मैच देना वॉइस आर अबाउट द रूफ क्रिकेट मॅच बघताना कसे कसे फुटतात जोर जोरात चर्चला आल्यावर कुठे जातातच हो so, आम्ही दोघं घरी गेल्यावर परत फुटतात मला माहित आहे फ्रेश

नक्कीच ते एक चिन्ह होतं दॅट दॉझ व्हेरी वेरी एक्सपेन्सिव्ह हे जे द्रव्य तिनी होतं ते अतिशय 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 महाग होतं बिकॉज बायबल सेस कारण बायबल म्हणतं म्हणतात जो यशूंना दगा देणार होता सी लेट लेटस नो हू इज सिंग कोण बोलताय बर का आपण बघूया

हे सुगंधी तेल त्या काळात माणसं साठवायची फॉर द गर्ल्स मॅरेज मुलीच्या लग्नासाठी पैसा लागेल तेव्हा हातनं पैसा करू असं म्हणायचं बट शी फोर्ड इट द दीट ऑफ जीज पण हिनी जर सगळं येशूच्या पावर ओतलं दॅट शोज हाऊ मच मेरी लव जीजस याच्या अन्न दिसून येतं की मरियेच येशूंवर किती प्रेम होतं मेनी पीपल हु क्लेम टू लव जीजस आर नॉट विलिंग टू गिव्ह हिम द बेस्ट अनेक लोक जी असं म्हणतात की माझं येशूंवरती प्रेम आहे मात्र देताना येशूंना अतिउत्तम द्यायला तयार होत नाही दे हैव नेवर कम नो हिम टू द पॉइंट व्हेअर दे आर विलिंग टू ऑफर हिम द बेस्ट ऑफ देयर लाइव्स आणि त्या पॉइंट पर्यंत त्यांना येशू कळलेलाच नाहीये की जिथे ते येशूंना आपल्या जीवनाची संपूर्ण आहुती द्यायला तयार होतील लव कॅन ओनली बी एक्सप्रेस थ्रू गिविंग बघा प्रीती जी आहे ना प्रीती ज्याला प्रेम म्हणतात ती देण्यातच प्रगट होते बर का नुसतं बोलण्यातन नाही God so loved the world that he gave देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने दिलो Praise God Amen. Amen Amen And that giving shows how much you love somebody आणि त्या देण्यावरन कळतं आपलं एखाद्यावर किती प्रेम आहे मोस्ट स्पेशल तुम्ही यशूंना अतिशय असं दान देऊ शकता ते म्हणजे आपलं जीवन त्याच्यापेक्षा काय इज नथिंग ग्रेटर युअर लाईफ तुमच्या स्वतःच्या जीवाशिवाय मोठं काहीच नाही ना यु हॅव टू गिव्ह युअर लाईफ टू हिम फर्स्ट यशूंना पहिलं आपलं जीवन द्या जीव ओवाळून टाका वाय का बिकॉज बिकॉस गिव्हिंग अदर्स टू द लॉर्ड बिकम्स मच मोर इजिअर वेन यु गिव्ह युअर स्वतःला जेव्हा आपण प्रभूला समर्पित करून टाकतो टाकतो आणि देऊन ना मग त्याला दुसऱ्यांना प्रभू समोर सादर करणं अर्पित करणं सोपं जातो वेन यू गिव्ह युअर सेल्फ फर्स्ट टू द लॉर्ड किंवा प्रथम जेव्हा तुम्ही स्वतःला प्रभूला दान भेट गिफ्ट म्हणून किंवा समर्पण म्हणून अर्पण होता युअर मनी और युअर टाइम बिकम्स मोर इझियर टू गिव्ह बिकॉज यू हॅव गिव्हन युअर लाईफ इट तेव्हा मग इतर गोष्टी पण द्यायला सोपं जातं कारण जीवनच प्रभु येशून देऊन टाकलंय तर पैसा अडका आणि बाकीचं कायच बोलायचंय धन्यवाद

जस्ट नॉर्मल वॉटर यशू म्हणतात काय की साधारणपणे नॉर्मल पाणी सो डोंट टू हेल्प इवन इन स्मॉल मॅटर्स सर ढगमगू नका लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा डगमगू नका उद्यावर पर्वावर ढकलू नका अजून मी उदय मग करतो तसं करू नका लीस्ट यू कॅन डू डू टू ब्रदर बिकॉज यु आर डुईंगीजन हे काही कमीत कमी लहानातल लहान तुम्हाला तुमच्या बंधूजनांसाठी करता येईल ते करून मोकळेवा कारण ते करताना तुम्ही यशूंसाठी ते करत आहात एव्हरी स्मॉल गिफ्ट इज एक्सेप्टेड accepted by God. प्रत्येक लहान गिफ्ट देव स्वीकारायला तयार आहे इफ यू डू इट फ्रॉम युअर हार्ट हृदयापासून केलं तर लहान असलं तरी चालतंय प्रेज गॉड नेव्हर थिंक दॅट युअर रिवॉर्ड इज फिक्स्ड इफ यू इन्व्हॉल्व ओनली इन ग्रेट मॅटर्स आणि कधी असा विचार करू नका की मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये जर आपण गुंतलो तरच आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे असं नाहीये हा तुझा भ्रम आहे मेनी पीपल आर मिसिंग द डायनॅमिक्स ऑफ गॉड अनेक लोक त्या बाई काय होतं की देवाकडच्या महान गोष्टी त्यांच्याकडनं राहूनच जातात दे आर मिसिंग द वे द रिवॉर्ड्स आर डिस्ट्रीब्युटेड आणि ज्या रीतीनं प्रतिफळ वाटली जातात ती रीतच त्यांच्याकडनं राहून जाते इट्स नॉट जस्ट दोस पीपल हु डू ग्रेट थिंग्स फॉर गॉड असं काही नाहीये की देवासाठी जी माणसं महान महान पराक्रम करतात आणि सच वन्स विल रिसीव रिवॉर्ड्स इन स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळणार आहे असं काही नाहीये नो असं काहीच नाहीये इन गिविंग इवन स्मॉल थिंग्स विल बी एक्सेप्टेबल बाय गॉड देण्यामध्ये लहान गोष्ट सुद्धा चालते पण हृदयापासून दिलेली पाहिजे देव ते स्वीकारे अ लिटल टाइम फॉर गॉड ऑल्सो इज सफिशियंट इन द बिगिनिंग थोडीशी वेळ जरी प्रभूला तुम्ही सुरुवाती सुरुवातीला दिली तर ती सुद्धा स्वीकारण्याजोगी हो आहे एमेन देव तेही स्वीकारेल इन द चर्च यू वॉन्ट टू वर्क वर्क फॉर सम टाइम चर्च मध्ये तुम्हाला काही काम करायचं असेल तर काही वेळ काम करा ना थोडा वेळ आय के नॉट गिव्ह एट हार्स पास्ट दॅट्स वाय आय एम नॉट डुईंग एनीथिंग असं म्हणायची गरज नाही की पास्ट मी आठ तास तर चर्च ला देऊ शकत नाही म्हणून मी चर्च साठी काही करत नाही हो का हु सेड वी वॉन्ट यू टू ऑफर युअर एट हार्स टू अस आम्ही तुम्हाला म्हणलोच नव्हतो की तुमचे आठ तास आम्हाला पाहिजेत Amen. कोणी म्हंटलं तुम्हाला की आठ तासाच तू काम करायचंय चर्च मध्ये समटाइम्स इवन वन आर्ट वर्ड इज इन ऑफ फॉर यू कधी कधी एक तासभराचा शब्द हि तुम्हाला पुरेसा आहे गॉड देवाला धन्यवाद मी केलं तर खूप करीन नाही तर करणारच नाही हे असले हिशोब ठेवू नका हाताला जे सापडते ते करण मोकळे हॉल थिंग सॉट डन विथ ग्रेज सगळं कृपेनं केलं जातंय बेटा All the the giftings and the talents that God has given us. काही कला दान प्रतिभा देवाने आपल्याला दिलेली a प्युअर सगळं एका शुद्ध आणि निखर हृदयाने करायचं आणि आनंदाने करायचं आपला प्रतिभा स्वर्गात गोळा करायचं आणि काय एवढं काय टेंशन घ्यायचं If you give a cup of water to somebody, तू मला सांगा जगात कोण असा आहे की एखाद्याला आपण थंडगार पाण्याचा पेला दिला तर त्याबद्दल आपल्याला काही बक्षीस देईल विल इसे तो, तो म्हणेल का ओ यू गेव मी अ कप ऑफ कोल्ड वॉटर अरे तू मला थंडगार किंवा गार पाण्याचा पेला दिला हे घे घराचं चावी असं कोणी म्हणेल घर असते तेरे नाम पर इतना उदार दिल का दोघे हे नाही

पण देवासाठी केलं ना ग्रेट मोठी मोठी प्रतिफळ तुम्हाला स्वर्गात आहे वर्क विथ नो हार्ट विल तुम्ही काम करताय त्यात हृदय नाहीये तर तर मिळणारच नाही सगळं वायाच गेलं ना स्मॉल वर्क विथ अ ग्रेट हार्टॉर्ड एखादं लहानच काम होतं पण फार मोठ्या हृदयाने केलं बरं का त्यातनं मोठं प्रतिफळ मिळेल फेस गॉड मोठी करा हे डोंट ओव्हर लुक द गुड वर्क ऑफ गिव्हिंग अ ग्लास ऑफ वॉटर टू संबंध एखादा पाण्याचा पेला एखाद्याला देण्यात असं दुर्लक्ष करू नका की ते काय असं कोणी अदरवाइज सम विल से नाही तर काही लोक म्हणतील oh

मी तर सांगतो ना आपल्यातल्या काही प्रीचर लोकांपेक्षा उपदेशकांपेक्षा आपल्या घरच्या मोलकरणींना मोठी प्रतिफळ मिळणार आहेत बिकॉज दे ऑलवेज गि युट पण नेहमी आपल्याला पाणी पाचतात ना त्या

ऍक्च्युली दे नॉट टाकलं होतं पण तिच्यासाठी ते सर्वस्व होतं बिकॉज कारण दॅट्स ऑल शी हॅड तेवढंच तिच्याकडे होतं देयर हॅज टू बी फर्स्ट अ विलिंग माइंड तर पहिलं एक द्यायचं इच्छुक मन पाहिजे नॉट समबडी फोर्स इट आउट फ्रॉम यू कोणीतरी बळजबरी केली आणि म्हणून ते दिलं त्यात मजा नाही आमेन आमेन समबडी फोर्सेस आउट फ्रॉम यू इट्स नॉट अ विलिंग कोणीतरी बळजबरीनं तुझ्याकडनं तुझा घेतलं आणि तू दिलं मग तर ते काही इच्छुक हृदय नाही आहे यू हायडिंग बिहाइंड समबडी अँड देन यू फाइंड ओ सम पास्टर इज लुकिंग ॲट मी लेट मी हायड अँड देन पास्टर स्पॉटेड मी अँड ही हॅज कॉल्ड मी नाऊ आय हॅव टू गो कोणाच्या तरी पाठी मागे तुम्ही लपून बसलेले आहात पास्टर पुढे उभे आहेत आणि मग तुम्हाला कळतं की पास्टरांची नजर एवी तेवी माझ्यावर आता पडलीच आहे आता तर मला जाऊन देऊस दे नॉट that kind ऑफ फोर्स हे असलं dena balzab rican nako tu jatulas thev you have to be in front

कारण उत्सुकता असली तर जे कुणापाशी नाही त्याप्रमाणे नव्हे तर जे कुणापाशी आहे त्याप्रमाणे ती मान्य होते राईस गॉड तेवाला धन्यवाद यू नो इंग्लिश अटेज एक इंग्रजी मध्ये म्हंटल जात दिस गिफ्ट इज टू स्मॉल टू गिफ्ट हे दान दे द्यायला दे हे गिफ्ट द्यायला फार लहान आहे अन इट मेक्स वन पर्सन माइझरली इफ इसे दॅट आणि एखाद्या माणसाला जर तो असं म्हणाला तर ता त्याला ता ते ता चिंगूस करून सोडतं यस yes.

If there फोर four guests, समजा चार पाहुणे आलेत अँड यू हॅव वन सिंगल ऑरेंज आणि एकच संत्र तुमच्याकडे आहे यू कॅन स्टिल कट इन टू फोर पीसेस अँड गिव्ह टू फोर ऑफ फोर ऑफ देम तर एक संत्र चार भागात कापून तुम्ही त्या चौघा पाहुण्यांना खायला देऊ शकता दे आर नॉट हंगरी पीपल ते काय भुकेले लोक नाही आहेत दे आर हंगरी फॉर युअर लव्ह ते तुमच्या प्रेमाचे भुकेले आहेत दॅट इज रिलेशनशिप त्याला नातं म्हणतात

शो ऑफ लव्ह एक प्रेम दाखवणं ना एक नात जीवा भावाचं नात म्हणतात so so nice ना जस्ट मॅटर ऑफ इट इट फोर तुम्ही चार भागात किंवा आठ भागात कापा झालं प्लेट आणि छान स्वच्छ प्लेट मध्ये त्यांना ते द्या घेवा हँड किप ऑर पेपर नॅपकिन एखादा त्यासोबत द्या नाहीतर पेपर नॅपकिन द्या डोंट से असं म्हणू नका आता ऑरेंज दिलं हे पण मिस द्यायचं का परत आगाव नाही लोक आगाव अलीकडे गिव्ह इट टू देम त्यांना द्या इट इन अ नाईस क्लीन nice बॉल चांगल्या स्वच्छ भांड्यात का ताटात द्या गिव्ह अ नाईस क्लीन हँड टॉवल एक चांगला हँड टवल द्या नॅपकिन द्या नॅपकिन नॉट लाईक द रेस्टॉरंट नॅपकिन बॅर हॉटेल मधल्या नॅपकिन सारखं नाही जिथे हजार लोकांनी तोंड पुसली आहेत आणि मग एका कोपऱ्यात तुम्ही तोंड पुसता आणि माहित नाही किती लोकांनी काय म्हणा म्हणायचा प्रयत्न आहे करताना अति उत्तम ते कर बेटा तुला जमतय तेवढं चांगलं कर प्रेस गॉड हवे इवन अ लिटल थिंग गिव्ह इट विथ अ बिग हार्ट आणि अगदी छोटस सुद्धा मोठ्या हृदयाने दे एक तर करताना मरतुकड्या हृदयाने करूच नको पूर्ण मनाने कर गिव ऑल दॅट यू हॅव जे काही तुझ्याकडे आहे देव मोकळा हो दे दुआ के खुला हो जा यू नो व्हेन द पीपल वॉक अ लॉन्ग डिस्टन्स विथ जीसस यशू सोबत जेव्हा माणसं खूप लांब लांबचा पल्ला चालले जीसस सॅट डाऊन येशू बसले and

किती मोठा असेल बरे स्मॉल एवढाच ना येट ही गेव्ह इट टू जीजस तरी त्याने मोठ्या मनाने येशूना दिला ना ही डिडंट से ओ बिग जीजस आय एम सच अ स्मॉल बॉय पिंटे असं नाही म्हटला एवढे मोठे येशू आणि मी एवढा छोटा What विल दिस लिटल टिफिन बी enough for Jesus? काय माझा एवढा डबा येशूंना पुरणार आहे का? नो no, out of love he gave it. प्रेमा खातर त्यांनी दिलं. Amen. Amen. हा ललुया ही रिलीज आणि त्याने ते मोकळं केलं सांगलं इट बिकेम अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्यातनं एक संपर्क झाला फॉर डिवाइन मल्टिप्लिकेशन एक दैवी गुळाकार व्हायला Anything you give becomes a point of contact for divine multiplication see in your life. तुम्ही देता ना ते तुमच्या जीवनामध्ये एक दैवी संपर्क बनतो आणि त्यातून गुणाकार होऊन तुम्हाला ते परत मिळतं मल्टिप्लिकेशन गुणाकार लिटल थिंग दॅट यू डू जी काही लहान गोष्ट तुम्ही करता गॉड विल मल्टिप्लाय भौगणिक करून तुम्हाला परत देईल डोंट एव्हर से दिस इज टू स्मॉल कधी असं म्हणू नका की हे खूप थोडं आहे हे खूप छोटं आहे कधी थिऊन तर बघ बिकॉज गॉड सीज युअर हार्ट आणि देव तुझं तर हृदय ही डस नॉट सी दॅट सबस्टन्स देव काय देतोय हे बघत नाही एमेन अमेन वन ग्रेट लेसन फ्रॉम दिस इज आणि यातनं एक अतिशय मोठा धडा शिकण्यासारखा असा आहे एनी टाइम अ स्मॉल थिंग इज रिलीज कधी एखादी लहानशी गोष्ट आपण दिली ना इन द हँड्स ऑफ जीजस येशूंच्या हातात

Praise God. Wow. Any business that has God in it as its CEO, <laughs> it will always prosper <laughs> irrespective of its size. Whatever you do for the kingdom of God, Devacha Sadi. my Jesus is the CEO of this company. <laughs> my Jesus is the CEO of the kingdom of God. <laughs>

पुढच्या वर्षी तुला पुत्र संतान होईल एनीथिंग दॅट यू डू जे काही तुम्ही करताय ना गॉड विल व्हॅल्यू इट अँड रिवॉर्ड यू अकॉर्डिंग देव त्याची किंमत करेल आणि तत्पुरुप तुम्हाला प्रतिफल देईल ब्लेस्ड आर द मर्सीफुल फॉर दे शाल फाइंड मर्सी जे दयाळू ते आशीर्वादित कारण त्यांना दया लाभेल एनकरेज द पीपल लोकांना जरा प्रोत्साहन द्या स्पीक नाईस वर्ड्स टू द पीपल लोकांशी जरा चांगले शब्द बोला एमेन वर्शिप शिप सॅटरडे व शिपडे वेवारच्या सोमवारच्या कुठल्याही से डू असं नका म्हणू की मी काय करू व्हॉट वर्क आय हॅव गॉट माझं काय काम आहे आफ्टर द मीटिंग मीटिंग वन नंतर एखाद्या माणसाला प्रोत्साहन द्या माझं काय काम आहे मार्गदर्शन करा प्रार्थना करा इफ यू आर लीडर आहे

जबाबदारी नाही घ्यायची का कीप युअर आई ओपन अरे बाबा डोळे उघडे ठेव रिस्पॉन्ड टू सम टीअर्स जरा काही अश्रूंना प्रतिसाद दे रिस्पॉन्ड टू सम पीपल इन डिस्ट्रेस काही लोक नाराज आराज आहे त्यांच्या चेहऱ्यावर न की त्यांना काही त्रास आहे वर्किंग फॉर पीपल ज्यांच्यासाठी तुम्ही काम कराल की ज्यांची परिस्थिती काही वाईट आहे डोंट गेट इरिटेटेड चिडचिड करू नका डोंट बी डिप्रेस्ड विथ होऊ नका वर्किंग विथि नॉट बिकम डिप्रेस नाराज लोकांमध्ये काम करून आपण स्वतः नाराज व्हायचं नाही हे आपल्या चेहऱ्यावरती काम करताना हास्य पाहिजे आपल्या चेहऱ्यावर विश्वास पाहिजे

यू विल बी ब्लेस्ड तुम्ही जाशी विदाउट मेजर अति पलीकडे देव तुम्हाला आशीर्वाद देईल इफ यू हैव द गिफ्ट ऑफ लीडरशिप आणि तुमच्या मध्ये जर नेतृत्व करायचं कृपादान लीडरशिपचं दान असेल बी पॅशनेट अबाउट योर लीडरशिप आवेशाने ती नेतृत्व गिरी करा इफ यू हैव द गिफ्ट ऑफ शोइंग कंपॅशन कळवा दाखवायचं कृपादान जर तुझ्या असेल फ्लरिश इट चीयरफुली तते अगदी आनंदाने समृद्ध कर दॅट्स व्हाट रोमन्स 8 12 8 सेज रोम करा 12 8 मध्ये असंच लिहिलेलं ले आहे लुक ॲट

काय नेलेल्या साथीदारांना सांगायचा की आता या सगळ्या लोकांना तुम्ही प्रोत्साहन मी आता उपदेश केलाय पीपल नाव स्टार्ट एनकरेजिंग आता तुम्ही लोक लोकांच्या मध्ये जाण लोकांना प्रोत्साहन द्या खमान खमान गिव एन्करेजमेंट वर्ड्स टू प्रोत्साहनाचे शब्द सगळ्यांशी जाऊन बोला माझं काम मी केलं तुमचं काम, काम तुम्ही करा कामाला लागा सी इन एक्स थर्टीन फिफ्टीन आणि प्रेषितांची कृत्य तेरावा अध्याय पंधराव्या वचनात बघा यू मेन अँड ब्रेदरन इफ यू हॅव एनी वर्ड ऑफ एक्झॉटेशन फॉर द पीपल से ऑन प्रेषितांची कृत्य तेरावा अध्याय आणि त्यातल्या पंधराव्या वचनामध्ये पॉल त्यांना म्हणाला की भावांनो लोकांकरता तुम्हापाशी बोधवचन असेल तर ते त्यांना बोला शेवटचा भाग आहे बघा वचन इन थर्टी टू आणि मग बत्तीसावं वचन ज्युडस अँड सायलस बिंग प्रॉफिट ऑल्सो दमसेल्स एक्झॉटेड द ब्रेदरन विथ मेनी वर्ड अँड कन्फर्म दम म्हणजे यहुदा आणि यांनी सुद्धा एकमेकांना सगळ्यांना प्रोत्साहित केले So they were all encouraging them. म्हणजे सांगायचा प्रयत्न असा आहे की ते सगळे एकमेकांना प्रोत्साहन देत होते. Like Romans 12:13 also says. जसं रोमकरास बारा तेरा मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे डिस्ट्रीब्युटिंग टू द नेसेसिटी ऑफ द गिविंग टू हॉस्पिटॅलिटी वचन असं सांगतं की पवित्रांच्या गरजांचे विभागी पाहूनचार करण्यात तत्पर असे असा यू यू नीड टू बी अ कॅन नॉट नेसेम गिव्हर आणि तुम्ही देणारे बनायच्या अगोदर अवशोपती बनलं पाहिजे असं काही गरजेचं नाहीये फास्ट वेट बास्तर थांबा जरा डिल आय बिकम द सीईओ ऑफ अ कंपनी एंड देन आय विल स्टार्ट ब्लेसिंग एखाद्या कंपनीचा मी मालक झालो सीईओ झालो की मग मी देतो आशीर्वाद आर्थिक आशीर्वाद व्हेन यू विल बिकम अ सीईओ एंड व्हेन वी विल गेट इट तू कधी सीईओ बनणार आणि आम्हाला कधी मिळणार एमेन एमेन ओनली आय एम जस्ट हैविंग द होल वर्ल्ड एट योर डिस्पोजल डस नॉट मेक वन अ बिग गिवर म्हणजे संपूर्ण जग जरी तुझ्या पायाशी आहे तरी त्यातून एखादा देणारा दाता बनत नाही

यु नो लास्ट मिल इज नॉट अ आणि शेवटचं जे काय अन्न असतं 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 ना ना ते ते असं एकदम थाटामाटाचं नसतं काही उरलेलं उरलेलं तुम्ही शेवटला असत भांड चाललं असतं तसा तो प्रकार सो इट वॉज नॉट अ ग्रेट मिल ते काय असं थाटा माटाच जेवण नव्हतं तिने तरी दिलं त्यातनं तिला आशीर्वाद मिळाला

बेस्ट पोर्शन शिके चांगला वाटा तिनं प्रभूला बेस्ट थिंग शिके चांगलं काम तिनं प्रभूसाठी केलं सेकंड पॉईंट दुसरा मुद्दा नथिंग इज टू बिग टू गिव्ह आणि कुठलीही गोष्ट मोठी पण नाहीये द्यायचं म्हटलं तर पहिला मुद्दा आपण शिकलो कुठलीही गोष्ट लहान नाही आणि दुसरा मुद्दा द्यायचं म्हटलं तर कुठलीही गोष्ट मोठी पण नाही बी एब एन एक्झाम्पल इन द लॉजिंग आपल्याकडे प्रभू येशू ख्रिस्तांच्या रूपातच एक उदाहरण आहे रोमन सेट थर्टी टू रोमकरास आठ बत्तीस ही दॅट स्प्रेड नॉट इज ओन सन ज्याने स्वतःचा पुत्र राखून ठेवला नाही बट वॉड हिम अप फॉर ऑल हाउ शाल इन नॉट विथ हिम ऑल्सो फ्रीली गिव अस ऑल थिंग आठ बत्तीस रोमकरास पत्र ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरता त्याला देऊन टाकले तर त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कसं बरं देणार नाही In the, in the first point the holy spirit spoke to us on giving whatever we have to those in need that is the first point we saw <coughs> amen no matter how small it is we give what seems small to you might be very बिग टू पण तुला जे लहान वाटतंय ते कुणासाठी तरी फार मोठं असेल तुला काय माहित फॉर अ रिच मॅन एखाद्या श्रीमंत माणसाला हंड्रेड रुपीज इज नथिंग शंभर रुपये म्हटलं तर काहीच नाही बट फॉर अ पुअर मॅन एखाद्या गरीबाला हंड्रेड रुपीज बिग थिंग शंभर रुपये म्हणजे मोठी रक्कम आहे बेटा इट्स अ बिग थिंग गरीबाला त्या गरीब माणसाला रुपये मोठा आशीर्वाद आहे पण जर तुम्ही असं म्हटलात

बेस्ट उत्तम देवाने आपल्याला दिलं इट्स इट्स नथिंग इवन इफ इट टू दिव्ह फॉर माय पीप आणि जरी ते सगळ्यात मोठं असेल तरी सुद्धा माझ्या लोकांसाठी ते मी द्यायला तयार आहे असं देव म्हणाला

द द द गॉड गिफ्ट फॉर ऑफ सर्वसामर्थ्य देवाने त्याच्याकडे असलेली सगळ्यात मोठी आणि महान देणगी मानव जातीच्या उद्धारासाठी दिलेली आहे दिस इज दोसिटी आणि सढळपणाची ही अतिशय योक्ती आहे

And said, Come, we have to go to Mount Moriah. And he took his two servants there. Started off to the place where God has prescribed. He placed the wood on the donkey. आणि गाढवावर त्याने लाकूड लादल आणि इसा त्याचा मुलगा त्याला घेतलं अँड द फ्लिंट फॉर स्ट्राइकिंग आणि स्वतः सुरा पण हातात ठेवला आणि गाडे पेटी पण ठेवली की आता आपल्याला हे जाऊन वर करायचंय चाक्राला खालीच ठेवलं मग अँड क्लाइिंग डोंगर चढायला सुरुवात केली बोथ ऑफ देम वेंट

पाहिजे oh, ना तुला हे घे असं नाही काही तुला हवे ना घे बाबा असं तुमचं घे बाबा नको भेन वी गिफ्ट संबडी एखाद्याला जेव्हा आपण देतो ना हे घे बाबा हा दखवे नको मग म्हणायचं देऊच नका इन दॅट मूवी त्या चित्रपटात द स्मॉल फॉलोसेस तो एक पिंट्या म्हणतो हुए पैसे मै उठावतो अरे दॅट देंचे जाती नाही बेटा अँड दन ही ठाई दफ आय सिक ऑन दॅल आणि इसाकाला आला त्या वेदीवर त्याने बांधलं

त्यातून तो देवाच्या हृदयात कायमच घर करून द डोर ऑफ देवाकडनं येत राहिले की जे परत झाडच नाही ते कायमचे आशीर्वाद वी आर सपोज टू बी कॉल्ड एब्रहम चिल्ड्रन आणि आपल्याला अब्रामाचं संतान असं म्हटलं जात ॲज द फादर इज सो द चिल्ड्रेन शुड बी बाप आहे तशी मुलं असायला पाहिजे की नाही नॉट ओनली इन इज ब्लेसिंग फक्त आशीर्वादांमध्ये नाही

हा अभ्यास कधी केला नाही देवाने मागितलं मी देणार असा त्याचा हिशोब होता ही डन्ट तो नाही म्हणाला ओ आस्क फॉर अ लॅम्प बायबल गिव यू अरे बेडरूम मागना मी देतो ना नाही नाही आस्क एनीथिंग काही माग मी तयार आहे लॅम्प ऑर माय सन बेडरूम वा कोकरू माग नाहीतर माझा मुलगा माग स्मॉल ऑर बिग लहान माग मोठा माग इट्स ऑल द सेम इन माय माझ्या नजरेमध्ये मी देणार मला दे बोललाय मी करणार मी तो करकेच राहेगा आमेन आणि गेला पुढे अँड गिव ऑफ हिज ऑफ प्रॉमिस आणि एकुलता एक मुलगा त्याला वचन दिलं

स्टडी द फार्मर्स तुम्ही शेतकऱ्यांचा कधी अभ्यास करा सी दीड स्मॉल सीड्स दे लहानशी बीज त्यांच्याकडे असतात ना बिया असतात बट दे पण ते पेरतात आणि त्यातनं किती मोठा हंगाम त्यांना कापायला मिळतो निपते कल्पना करा त्यांनी त्या लहानश्या बिया समजा पेरल्याच नाही आणि एका छोट्या डब्यात त्या ठेवलेल्या आहेत कसं काय हे जमिनीत टाकायचं कसं हे टाकायचं नाही टाकायला पाहिजे असं आणि दे प्रिपेअर फूड विथ इट आणि त्याचा जर स्वयंपाक केला दे विल लिव्ह ओनली टू डेज तर दोन दिवस जगतील त्याच्यावर But they, if they sow by faith, पण त्या बियाच विश्वासाने पेरल्या आफ्टर वन इयर एका वर्षानंतर दे गेट हंड्रेड सॅक्स शंभर पोती भरून धान्य मिळेल द विलेजेस विल नो वॉट आय एम से गावकऱ्यांना कळेल मी काय म्हणतोय खेड्यापाड्यातल्या लोकांना कळेल मी काय म्हणतोय इट्स अ पेन टू थ्रो दॅट प्रेशस थिंग इन दी अर्थ बेटा वेदना असते ती चिमटे बसतात ते मोलवान असं काहीतरी पेरायला यस You are sowing the seed. तुम्ही बीच पेरताय ती आर बी ग्रोईंग तुम्ही गव्हाचा दाणा पेरताय बिलिव्हिंग विश्वास ठेवून इट विल गिव्ह मी अ हाऊस की यातना मला अंगा मिळणार आहे यू आर थ्रोंग इट इन द टेम्पल ऑफ गॉ देवाच्या मंदिरात तुम्ही ते टाकताय विल विट अ हावेस्ट हंगाम किंगडम ऑफ गॉड गिव यू यु हावेस्ट जमीन तुम्हाला हंगाम देते देवाचं राज्य तुम्हाला हंगाम देणार नाही द द द नथिंग टू टू डू प्रिन्सिपल ऑफ गॉड दैवी ना सैतानाचं काही चालत नाही कॅन मेक अ फार्मर लूज सैतान त्या हंगामाला शेतकऱ्यापासून वंचित ठेवू शकतो सम ऑफ द फार्मर्स फार्मर सुड काही शेतकरी आज आत्महत्या करत आहेत बिकॉज नो रेन कारण पाऊस नाही द क्रॉप्स वर वॉरॉइंट आणि पीक खराब होत अवेळी पाऊस पडतो तरी सुद्धा तो शेतकरी पेरतो देवाच्या राज्यात असं नाही होणार देवाच्या राज्यात असं होणार इफ यू यू कोल्ड विल नॉट लूज रिवॉर्ड येशू म्हटले तुम्ही गार पाण्याचा पेला कोणाला दिला तर तुमचं प्रतिफळ तुम्ही चुकणार नाही चुकणारच नाही असं पंडिता रमाबाईंचं भाषांतर इन फॅक्ट दल विल स्टॉप यू इन सोईंग सैतांना देवाच्या राज्यात तुम्हाला पेरण्यापासून थांबवेल की नको पेरू इमॅन असं म्हणेल सैतान तुम्हाला द ट्रुथ is, सत्य हे आहे व्हॉट एव्हर यू आर नॉट रेडी टू लेट गो जे काही तू सोडायला तयार होत नाही ना यू कॅन नॉट गेट इट ते परत मिळणार पहिले छोडणार पडेगा फेर मिलेगा हे ब्रेड ऑन द वॉटर भाकर पाण्यावर पहिली सोड

कळ पीक देतो सो दिस हे सत्य जाणून नथिंग शुड बी टू बिग फॉर यू आपल्यासाठी कुठलीही गोष्ट फार मोठी असता कामा नये की हे कसं द्यायचं हे तर फार मोठं आहे फ्रॉम द डे आय गे माय लाईफ टू जी बघा ज्या दिवशी माझं जीवन मी येशूंना दिलं आय गे माय बेस्ट टाइम टू माझ्या जवानीतला सगळ्यात चांगला काळ मी देवाला दिलेला आहे सोडावी लागली मी नाती तोडली मी मैत्री सोडली दॅट इज अॅक्रीफाइस त्या करायला लागतो खमन असं नाही होत पीपल कुड गो फॉर पार्टी आय गो लोक पार्ट्यांना जाऊ शकत होते मी नाही जाऊ शकत नव्हतो गो फॉर मुव्हिज आय कुडून लोक पिक्चर बघायलाही जाऊ शकत होते पण मी नाही नाही जाणार सो so मेनी डू अनेक गोष्टी आम्हा दोघांना करता आलेल्या नाही आहेत यु कॅन गो फ्रीली एनिवेअर तुम्ही तर आज अगदी मोकाटपणे कुठेही जाता आय कॅन नॉट गो फ्रीली मी नाही जाऊ शकत यू आर अलाउड टू गो एअर आय एम नॉट

तुझा हात सोडेल कदाचित बट इट कॅनॉट लिव्ह युअर लाईफ पण जीवन नाही सोडणार तुझं दॅट गिफ्ट सो मच त्या दानात एवढी कुवत आहे इट टू परत येणार कुठल्याही स्वरूपात कधीही एनी गिफ्ट लिव्हिंग युअर हँड कुठली गिफ्ट किंवा दान तुझ्या हातात न गेली इट हॅज दोटेन्शियल टू कम बॅक इन हंड्रेड फोर्ट त्यात कुवत आहे शंभर पटीनं परत, परत यायची सोडून बघा परत येईल लॉर्ड प्रभू

Amen. Amen. Praise God. Amen. Third point. Tisramuta. Give it your best shot. Ati Give it your zamel best shot. Ecclesiastes 9.10 no, Whatever your hand finds to do, do it with your might. For there is no work, nor device, nor knowledge, nor wisdom in the grave where we all are going. उपदेशक नववाध्याय दावोवचन जे काही करायला तुझ्या हाताला प्राप्त होते ते तू आपल्या पराक्रमाने खर ज्याकडे तू जात आहेस त्या मृत लोकात काही का कार्य अथवा संकल्प अथवा विद्या अथवा ज्ञान असं काहीच नाहीये आपण सगळे एकाच जागी जातोय माहित त्यावेळेला तुमचं कार्य स्वीकारलं जाणार नाही

कारण तुम्ही देवाची लोकात इफ आय लव्ह यू आय एम डुईंग इट फॉर माय गॉड माझं तुमच्यावर जर प्रेम आहे तर ते प्रेम सुद्धा मी माझं देवावर प्रेम आहे म्हणून करत आहे व्हॉट यू आर डूइंग फॉर मी युआर डुईंग इट फॉर माय गॉड आणि माझ्यासाठी जे तुम्ही करताय तेही तुम्ही माझ्या देवासाठीच करताय सो आय एन्करेज यू नॉट टू कास्ट अवे युअर कॉन्फिडन्स तर मी तुम्हाला लोकांना प्रोत्साहन देत आहे की आपल्यातला विश्वास असा टाकून देऊ नका बिकॉज इट हॅज अ ग्रेट रिकम्पेन्स ऑफ रिवॉर्ड अवसान गळू देऊ नका कारण स्वर्गात प्रतिफळ मोठं आहे आणि इन दिस लास्ट डेज या अलीकडच्या शेवटच्या दिवसांमध्ये एन मी वॉन्ट टू बी कन युअर शत्रूची तर इच्छा आहे तुमच्या हातांना अगदी दुबळं करायचं अँड स्टेप डाउन योर झी आणि तुमचा आवेश डील सगळा मारून टाकायचं अँड रिमूव्ह कमिटमेंट आणि तुमचा करार सगळा चुरडून टाकायचा व्हाई का दॅट यू मे नॉट गेट अ सिंगल रिवॉर्ड इन हेवन एकही प्रतिफळ तुम्हाला स्वर्गात मिळू नये अशी सैतानाची इच्छा आहे hmm. शेवटच्या दिवसात त्याचं हेच काम आहे समटाइम्स वी वांट टू ओनली पुल ऑन द डेज कधी कधी आपल्याला फक्त दिवस खेचायला आवडतात oh, कधी मी सिक्स्टी आवर कधी मी 70 आवर कधी मी 80 आवर कधी माझी सत्तरी येईल कधी मी 80 जावीन लॉर्ड मी तर म्हणतो ते बाप्पा माझं वर्ष म्हणजे मला अजून लहान कर मी म्हणतो माय माझी वर्ष कमी कर असं म्हणतो मी ऍट माय एज्युअली आय इफ आय वॉज वर्किंग द कंपनी इथं बीन रिटायर्ड हो कधीच म्हणजे मी जर या आता माझ्या आताच्या वयामध्ये मी एखाद्या कंपनी कामाला असतो तर कधीच निवृत्त झालो असतो फायव्ह इयर्स पाच वर्षापूर्वीच

सगळं देईल देईल तुला इन द द लॉर्ड डिझायर ऑफ प्रभू प्रभू आनंद कर आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून यू बेस्ट गॉड मी तर तुम्हाला हात जोडून विनंती करतो देवाला देताना अतिउत्तम ते द्या गवाळ रडगाणं गात मरतुकड देऊ नका टुडे वी हॅव अ फिट ने बिलिव्हर्स आज आपल्याकडे बघा बिलिव्हर लोक किती सारी आहेत आणि त्यातले काही बिलीवर लोक म्हणजे उत्कृष्टतेसाठी समर्पित आहेत की आम्ही केलं तर एकदम चांगलंच करणार आय नो इट मला माहित नाहीत ना असे बिलिव्हर लोक मला माहिती माहितीयेत

विल नॉट नॉट मी नाही नाही फसवणार टोप्या घालणार वर्क वर्क इज इज देवाचं काम मला आहे अँड हिज जॉब टू ब्लेस गुड आणि तेव्हाच काम हे आहे है की तुझ्या हातांनी जे प्रत्येक चांगलं काम केलंय त्याला तो आशीर्वादित करेल पण जे प्रत्येक अंडरलाइन चांगलं काम केलंय त्याला देव आशीर्वादित करे बिकॉज द बायबल सेल्स बायबल म्हणतो एव्हरी आयडल सोल विल डेफिनेटली सफर हंगर रिकाम टेकड्या जीवाला भुकेलच बसावं लागणार आहे वाईल द हँड्स ऑफ द डिलिजंट विल बी मेड फॅट पण तत्परतेनं मेहनत करणाऱ्या हातांना चरबी खायला घालली जाईल बायबल सेल्स बायबल म्हणतो द हँड्स ऑफ द डिलिजंट विल हॅव मल्टिप्लिकेशन तत्परतेनं काम करणाऱ्या मेहनत करणाऱ्या हातांमध्ये तत्परता असेल खूप आळस आळस ना बिल्डिंग इमारत कुजून जाते बेटा ए एवढा पण लाइक जसे एखादा माणूस ही इज फ्रेंड ऑफ सर्वंट समबडी टू बिल्ड अ हाऊस मित्राला का नोकराला का कुणाला म्हणाला की घर बांध आणि गेव इन द मनी त्याला पैसे दिले सो ही केप्ट ऑन बिल्डिंग आणि तो बांधत राहिला लेटर ऑन ही अँड इज वाईफ दे अग्रीड अँड सेड वी विल यूज ऑल द वर्स्ट मटेरियल फॉर दिस हाऊस आणि मग तो आणि त्याचा त्याची जी बायको होती त्यांनी असं सहमत केलं की आपण इमारतीच्या बांधकामाला सगळा वाईट माल वापरू इन्फिरियर क्वालिटी म्हणजे ज्याची क्वालिटी चांगली नाही दर्जा चांगला नाही असा माल आपण इमारतीत घालूया रेस्ट ऑफ द मनी विल कीप इट बाकीचा पैसा खिशात घालू काय करणार आहे त्यांना सो द हाऊस वॉज मेड घर बांधल्यावर

देवाच्या राज्यासाठी काम करताना एकदम छान करायचं बिकॉज व्हॉट वर बी डू फॉर गॉड कारण जे काय आपण देवासाठी करतो ना ऑल द ब्रिक्स अँड द सिमेंट अँड द रॉड आयन एव्हरीथिंग इज टेकन अप इन हेवन सगळा माल जो आपण त्यात घालतोय तो स्वर्गात घेतला जातोय अँड देअर द मॅन्शन विल बिल्ड बी बिल्ड फॉर आणि महाल आपल्यासाठी स्वर्गात बांधला जाणार आहे

Thank you, Lord God. Lord dee, Bapa, Thank you, Father. <sighs> Thank you, Lord God. Waad, Thank Prabhu. you, Father. आय माय गॉड माझं ना माझ्या देवावर फार प्रेम आहे बिकॉज आय नो कारण मला माहित आहे आय डू फॉर हिम जे काही मी देवासाठी करतो ही रिवॉर्ड देव नेहमी त्याचं प्रतिफळ मला देणार थॉट इन हा विचार तू तुझ्याही डोक्यात ठेव ना जरा बिकॉज ही वॉच इज हार्ट आपलं हृदय बघतो माझ्यासारखे विचार करा ना नॉट हार्ड वर्क वर्क मेहनत नकोय हृदयाचं काम करा

इट्स वेरी हार्ड फॉर अ गिविंग मॅन टू बिकम पुअर बघा ज्या माणसाचा देणारा स्वभाव असतो ना तो गरीब होणं अवघड आहे द मोर ही गिफ्ट्स टू बिकम पुअर द मोर रिच ही बिकम कारण जेवढं तो देत राहतो गरीब व्हायला तेवढा तो धनवान होत राहतो कारण तो देतोय दॅट इज द प्रिन्सिपल लॉ हे तत्व आहे देवाचं

काही जरी केलं ना तुम्ही प्लीज डोंट मिस हेवन प्लीज स्वर्ग नको चुकव रे इट्स द क्वेश्चन ऑफ इटर्निटी अनंत काळाचा हा प्रश्न आहे दोन चार दिवसांचा नाही डोंट बी डिसी बाय एनीबडी फसू नका कोणाकडनं वॉक इन द स्ट्रेट पाथ सरळ मार्गावर चाला लव्ह गॉड देवावर प्रेम करा लव्ह युअर नेबर शेजाऱ्यावर प्रेम करा द मोस्ट इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाचं नेव्हर मिस रिडिंग बायबल वाचन कधी सोडू नका डेबल वॉन्ट टू रिमूव्ह द बायबल फ्रॉम युअर लाईफ कारण सैतानाला बायबल तुझ्या जीवनात न काढायचं आहे ही वॉन्ट टू रिमूव्ह द बायबल फ्रॉम सैतानाला बायबलच तुझ्या आयुष्यात न काढून टाकायचंय राजा समजून घे अँड आय थँक गॉड दॅट यू कम एव्हरी मंडे मी प्रभूचे आभार मानतो की तुम्ही लोक दर सोमवारी येता बिकॉज कारण

की तू आमचं लहानातलं लहानही यू स्वीकारतोय म्हणत नाही मोठा तू यस यू डोंट से इज स्मॉल थिंग तू तू कधीच असं म्हणत नाहीस हे काय मला देतोय डू यू नो हुम युअर गिव्हिंग कुणाला देतोय माहितीये का नो तू कधीच असं म्हणत यू ग्लॅडली एक्सेप्टेड तू आनंदाने स्वीकारतोस कारण ग्रेट आम्ही नाही ग्रेट तू आहे डोंट वेट फॉर नेबर टू शेजाराने काहीतरी करावं याची वाट बघत बसू नकोस यू इट तू कर ना बिकॉज यू हॅव द लव्ह तू कर ना तुझ्यामध्ये देवाचं प्रेम आहे ना मग तू कर ना देवाला तुला आशीर्वाद द्यायचा आहे आणि हो मला माहिती आहे तुमच्यातले अनेक जण देवाच्या राज्यासाठी हृदय होत डोंट फेंट बेशुद्ध होऊ नका God is going to reward you for it. He is storing it all up. Or one day he will release it. Maybe it can be today also in the release. Or this week he will, it. Or this he will release it. Or this month he will release it. Or this year he will release it. God is not a debtor to any man.

बघा आपला देव ही सेंग इफ यू गिव्ह वॉटर टू अ डिसायपल आय विल बी प्लीज तो शिष्याला पेलाभर पाणी तू दिलं तर मी खुश होईल ही डिंट से इफ यू गिव्ह मी वॉटर आय विल बी प्लीज मला पाणी दे मग मी तुझ्यावर खुश होईन असं नाही म्हणाला इफ यू गिव्ह युअर ओन ब्रदरन बंधुजनांना दिलंस आय एज अ फादर विल बी हॅपी बंधुजनांना दिलस तर मी बाप म्हणून तुझ्यावर खुश होईन आपण सगळी त्या एका बापाची वी आर इन द फॅमिली ऑफ आपण सगळी त्या एका बापाची मुलं देवाचा परिवार आपलं नाव लॉर्ड प्रभू ना आय एम गोइंग टू प्रे फॉर दोज हु आर सिक आता मी जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे जस्ट ले योर हँड्स ऑन योर बॉडी इफ यू आर सिक आपल्या शरीरावरती हात ठेवा स्वतःच्या जर वेर एवर आणि जो काही तुम्हाला आजार असेल यू विल सी द लव ऑफ जीसस फॉर यू येशूंचं प्रेम तुम्हाला तुमच्यासाठीच दिसेल बिकॉज ही विल हील यू कारण येशू तुला आरोग्य देतील यस हो देतील प्लेस योर हँड ऑन दॅट आपला हात त्या आजारी भागावर ठेव स्वतःच ठेव अँड आय एम गोइंग टू प्रे मी प्रार्थना करीन तुझ्यासाठी लविंग हेमली माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा आय प्रे मी प्रार्थना करतो या लोकांसाठी are आर सिक पीपल आजारी लोक इथे आहेत दे have laid द hands ऑन

त्या लोकांना येशूचा नाव लेट योर पॉवर गो थ्रू देयर हँड्स इनटू देयर बॉडीज तो सर समर दे त्यांच्या हातातून त्यांच्या शरीरात जाऊ दे इन जीसस नेम येशूचा नाव सी योर हँड्स आर शिवरिंग बघा तुमचे हात थरथरत आहेत द हँड्स हैव जे आहेत त्याला अभिषेक प्राप्त झाला लेट इट गो फोर्थ थ्रू देयर हँड्स इनटू देयर बॉडीज त्यांच्या हातातून त्यांच्या शरीरात येशूच्या नावात ते जाऊ दे बी हील्ड जीसस नेम येशूचा नाव परिवा

खरा शानदारिमूव फ्रॉम द दीट त्यांच्या खड्ड्यातनं त्यांना बाहेर काढ एश त्यांची द नेम पावलं स्थिर छान आवाज A new strength is coming Ek in you. A new hai. power is coming Naveen in you. You are an overcomer in Jesus. Hai Thank Maha you, Lord. God is not going to forget what you do for Him. Devi hai tu deva kartos te. He will give back to you. Dev zarur parat karin. In the name of Jesus. Yes. Amen and amen. 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 Praise God. Deva God bless you all.